नाजनीन, फोर परसेंट ना सर, 1%, पण सगळ्यात आधी समोरची व्यक्ती जी कोण असेल एक्स वाय झेड किंवा समोरची पार्टी ही कंपोजिशन स्कीम मध्ये बसते की नाही, इलिजिबल आहे की नाही हे कसं ठरवलं जातं, तर ज्याचं टर्नओवर 1,50,00,000 पेक्षा कमी आहे तोच इलिजिबल ठरतो कंपोजिशन स्कीमला, असं त्यांनी याच्यात दिलेलं आहे. काल हे बघा इथे टर्नओवर नॉट ऑप्शनल टर्नओवर नॉट एक्सीड 1.5 crores, म्हणजे 1.5 कोटीपेक्षा जास्त टर्नओवर जर असेल तर तो ह्या स्कीमला इलिजिबल ठरत नाही. मग तो जरी मॅन्युफॅक्चरर असेल, जरी तो ट्रेडर असेल, तरी अदरवाईज तो रेस्टॉरंट त्याचा रेस्टॉरंट ओनर असेल, बट जर त्याचं टर्नओवर 1.5 crore पेक्षा कमी असेल तरच तो ह्या स्कीममध्ये बसतो. मग आधी आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल की कंपोजिशन स्कीम मध्ये तो इलिजिबल ठरतो की नाही. सो मॅन्युफॅक्चर जर तो कंपोजिशन स्कीम मध्ये इलिजिबल ठरला तर मग त्याला 1% टॅक्स पडेल, पण जर तो नाही बसला तर जो काही रेग्युलर टॅक्स असेल त्याच पद्धतीने त्याला जावं लागेल. अमर हु इज मॅन्युफॅक्चर इन ठाणे प्रोव्हाइड डाटा फ्रॉम द फिनान्शियल इयर 2019-20. टोटल व्हॅल्यू सप्लायज इन्क्लुडिंग इनवर्ड सप्लायज टॅक्सेस अंडर रिव्हर्स चार्ज बेसिस आर ₹1 crore 1 lakh. आता एक लक्षात ठेवा, हा जो रिव्हर्स चार्ज बेसिस RCM रिव्हर्स आता रिव्हर्स चार्ज बेसिस वरती जो चार्ज केला जातो तो ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही, कंपोजिशन स्कीम मध्ये इन्क्लूड होत नाही. मग आता बघा इंटरेस्टेड सप्लाय, मी काय म्हटलेले इंटरेस्टेड सप्लाय असेल तर तो कंपोजिशन स्कीमला इलिजिबल नाही ठरत, पण हा इंटरेस्टेड आहे म्हणजे इलिजिबल ठरतो. किती आहे? 12.12,50,000 इंटरेस्टेड सप्लाय जीएसटी ऍट नील रेट, नील रेटचा जीएसटी जो आहे 30,50,000 हा सुद्धा इलिजिबल आहे. इंटरेस्टेड सप्लाय विच आर होलली एक्झेम्प्ट, पूर्ण एक्झेम्प्ट आहे तो सुद्धा इलिजिबल आहे 34,60,000. अँड देन व्हॅल्यू इनवर्ड सप्लायज ऑन विच द टॅक्स पेबल अंडर RCM, RCM म्हणजे रिव्हर्स चार्ज बेसिस. सो हा आहे 4,50,000, हा इन्क्लुडेड नाही आहे या सप्लायमध्ये, हा एक्सक्लुडेड आहे. त्याच्यामुळे इथे आपण काय करणार आहोत, डॅश घेणार आहोत. आता काय केलं त्याने इथे बघा, हा सोल्युशन मध्ये बघा, इंटरेस्टेड सप्लाय 12,50,000 घेतलेलं आहे, सप्लाय मेड विच आर विच आर चार्जेबल जीएसटी ऍट नील रेट तो पण घेतलेला आहे, सप्लाय विच आर होली एक्झेम्प्ट कारण हे सगळे जे टॅक्स दिलेले आहेत ते इन्क्लुडेड आहेत त्याच्यामध्ये घेतलेत, पण हा जो आहे RCM स्पेसिफाईड एक्सक्लुडेड आहे कारण RCMचे जे टॅक्स आहेत ते एक्सक्लुडेड आहेत, म्हणून तिथे आपण नील घेतलं. मग टोटल किती झाली आपली 77,60,000. मग जी आपली टोटल आलेली आहे ती आपली 1,50,00,000 पेक्षा जास्त नाही आहे, त्याच्यामुळे हा जो मॅन्युफॅक्चरर आहे अमर जो आहे तो एलिजिबल ठरतो कंपोजिशन स्कीमसाठी. समजलं वैभवी? नाजनीन? नाजनीन, अंकिता? हो सर, हो. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, सेकंड कॉम्पिटिशन कंपोजिशन टॅक्स लायबिलिटी. प्रगती लिमिटेड ट्रेडिंग कन्सर्न इज इन कर्नाटका. आता प्रगती लिमिटेड काय आहे? ट्रेडिंग कन्सर्न आहे, म्हणजे तो ते काय ट्रेडर म्हणून आपण त्याला घेऊ शकतो. सो ह्या ट्रेडर आहे म्हणजे याला सुद्धा किती पर्सेंट टॅक्स पडणार वैभवी जर कंपोजिशन स्कीम मध्ये बसला तर? वैभवी? अंकिता? जर हे जर कंपोजिशन स्कीम मध्ये प्रगती लिमिटेड ट्रेडिंग कन्सर्न जर बसले तर ह्यांना टॅक्स किती पर्सेंट पडेल? इथे 1% टॅक्स पडेल कारण मॅन्युफॅक्चर ट्रेडरला 1% टॅक्स आहे. सो सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट काय करायचंय की
जी कोण व्यक्ती आहे किंवा जी कोण पार्टी आहे ती इलिजिबल ठरते का कंपोजिशन स्कीम साठी. सो प्रगती लिमिटेड ट्रेडिंग कंसर्न इन कर्नाटका हॅज ऑप्टेड फॉर कंपोजिशन स्कीम इन फर्निशेस यू विथ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर फिनान्शियल 2019-20. इट requires you to determine its composition tax liability and total tax liability. In financial year 2018-19, total value of supplies including inward supplies taxes under reverse charge basis are 68 lakh. The breakup of supplies for financial year 2019-20 are as follows. Value inward supplies which taxable under RCM. Reverse charge basis, म्हणजे हा तुमचा include होणार नाही 7,50,000. तो आला नील. The interested supplies which are wholly exempt under section 11 of CGST Act 2017 I include kela jail. Then intrastate supply of goods chargeable at 18% GST 20,50,000 ha sudha tumcha include kela jail. Then intrastate supplies made which are chargeable to GST at nil rate 4 lakh to sudha include kela jail. And then intrastate supplies of goods chargeable at 5% GST तो सुद्धा तुमचा इन्क्लूड केला जाईल. आता हे झालं म्हणजे तुमचा टोटल टॅक्स किती झाला, सॉरी टोटल इन्कम किती झाला, टर्नओव्हर ऍग्रीगेट टर्नओव्हर 35,50,000. ओके वैभवी समजलं? हां. कोणते एक्झेम्प्ट करायचे आणि कोणते आपण काउंट करायचे येतात ना, जे इथं म्हणतात पेएबल अंडर आरसीएम, तर ते टर्न ओव्हर मध्ये इन्क्लूड होत नाही. एवढं लक्षात ठेव, आरसीएमचे जे असतात ते टर्न ओव्हर मध्ये इन्क्लूड होते, सोडून बाकीचे सगळे टर्न ओव्हर मध्ये आपण इन्क्लूड करतोय. मग टोटल टर्न ओव्हर किती झाला, 35,50,000. आणि ट्रेडरला आणि मॅन्युफॅक्चरला कंपोजिट टॅक्स किती आहे, कंपोजिट टॅक्स 1% कंपोजिट टॅक्स आहे, त्यातला 0.5% जातो सीजीएसटी आणि 0.5% जातो एसजीएसटी. बरोबर आहे बेबी? हां सर. 35,000-50,000 वरती 1% टॅक्स किती आला, 35,50,000 वरती 1% टॅक्स लागला कंपोजिट टॅक्स. हे 35,500. आता जे आपण याच्यातून एक्सक्लूड केलं होतं 7,50,500, काय होतं ते आरसीएम, व्हॅल्यू इनवर्ड सप्लाय विथ टॅक्स पेएबल अंडर आरसीएम, बाहेर काढला होता. मग जर कंपोजिट टॅक्स मधनं बाहेर काढला तर त्याच्यावरती रेग्युलर जो काय टॅक्स असेल तो तर पेड करावा लागेल. कंपोजिट स्कीम मध्ये तो नाही, पण मग कंपोजिट स्कीम मध्ये जर आला असता तर त्याच्यावर टॅक्स कमी झाला असता. पण जर कंपोजिट स्कीम मध्ये इन्क्लूड नाही केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती जो रेग्युलर जीएसटी टॅक्स आहे त्याचा समोर दिलेला बघा, त्याचा जीएसटी रेट 5%, मग तो 7,50,500 वरती पुन्हा 5% तुमचा जीएसटी लागेल जो काय असेल तर रेट ऑफ जीएसटी. मग ते किती येतं 7,50,000 वरती 5%, 7,50,500 होती 5%. किती आलं वैभवी? टोटल आता त्या प्रगती लिमिटेड ट्रेडिंग कन्सर्नला टोटल टॅक्स किती पेड करावा लागला,
73025 ओके। कंपोजिट टैक्स जो होता 1% तो प्लस त्यांचा जो आरसीएम टैक्स होता तो ओके। आता नेक्स्ट वन बघा क्वेश्चन नंबर इलस्ट्रेशन नंबर 3 ऑप्शन फॉर कंपोजिशन स्कीम। ऑप्शन फॉर कंपोजिशन स्कीम अनुजा मैन्युफैक्चर लिमिटेड, अनुजा मैन्युफैक्चर लिमिटेड मैन्युफैक्चरिंग कंसर्न इफेक्टेड इंट्रास्टेट टैक्सेबल सप्लाय ऑफ 5 लाख। इंट्रास्टेट टैक्सेबल सप्लाय किती केला 5 लाख आणि इंट्रास्टेट टैक्सेबल सप्लाय 18 लाख फॉर द फॉलोइंग इयर 2019-20। आता मी काय म्हटलं की कंपोजिशन स्कीम कोणाला लागू होते, इंट्रास्टेट की इंट्रास्टेट? इंट्रास्टेड म्हणजे फक्त 5 लाख वरतीच कंपोजिशन स्कीम मिळेल त्याला कंपोजिट टॅक्स। 18 लाख जे त्याने इंट्रास्टेड इंटरेस्टेड टॅक्सेबल सप्लाय जो केलेला आहे 18 लाखचा त्याच्यावरती कंपोजिशन स्कीम लागू होणार नाही। इन 2019 सेल ऑफ रुपीज 8 लाख ॲज इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर। आता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर जो आहे ना म्हणजे ई कॉमर्स त्याला सुद्धा कंपोजिशन स्कीम लागू होत नाही। ई कॉमर्सला सुद्धा कंपोजिशन स्कीम लागू होत नाही त्याच्यामुळे ती सुद्धा कंपनी वॉन्ट्स टू ऑप्टेड फॉर कंपोजिशन स्कीम अंडर सेक्शन 10 ऑफ सीजीएसटी ऍक्ट 2007 ऍडवाइज व्हॉट एव्हर इट कॅन ऑप्शन फॉर कंपोजिशन स्कीम। आता त्याच्या सोल्युशन काय दिलेलं आहे नीट वाचा भाई। ऍज पर प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 10 सबसेक्शन 2 ऑफ सीजीएसटी ऍक्ट 2017 अ मॅन्युफॅक्चरर कॅन ऑप्टेड फॉर कंपोजिशन स्कीम if he is not engaged in making any interstate outward supply of goods and also should not act as a electronic commerce operator। काय म्हटले इंटरस्टेट किंवा ई कॉमर्सला जो आहे हा एंगेज नसला पाहिजे। इन दिस केस सिन्स अनुजा मॅन्युफॅक्चर लिमिटेड हॅज एफेक्टेड इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स अँड गुड्स अँड ऑल्सो मेड सेल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इट कॅन नॉट ऑप्टेड फॉर कंपोजिशन स्कीम। त्याच्यामुळे काय म्हटलंय की हा कंपोजिशन स्कीम मध्ये बसत नाही कारण इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आणि इंटरेस्टेड सप्लाय याच्यामध्ये झालेला आहे। समजलं म्हणजे ज्या ट्रेडर कडून किंवा ज्या मॅन्युफॅक्चरर कडून ई कॉमर्स सप्लाय होतोय किंवा इंटरेस्टेड सप्लाय होतोय तो मॅन्युफॅक्चरर कंपोजिशन टॅक्स साठी इलिजिबल ठरत नाही। समजलं वैभवी? वैभवी अंकिता लाली बोले समजलं का म्हटलं? होय होय। कारण एक लक्ष इंटरस्टेट आणि ई कॉमर्स या दोन ई कॉमर्स किंवा इंटरस्टेट काय म्हणतेस आपले युनिट टेस्ट बद्दल बोलायचं होतं बोलू का? आपण जरा लेक्चर संपल्यानंतर डिस्कस करू त्याच्यावरती। ओके देन नेक्स्ट निगेटिव्ह लिस्ट ऑफ जीएसटी। निगेटिव्ह लिस्ट ऑफ जीएसटी म्हणजे काय बघूयात। देर इज नो निगेटिव्ह लिस्ट अंडर जीएसटी। एव्हरी सप्लाय इज अ लायबल टू द जीएसटी एक्सेप्ट द सप्लाय डिफाइन अंडर शेड्यूल 3 ऑफ द जीएसटी ऍक्ट। निगेटिव्ह लिस्ट ऑफ सर्व्हिसेस इज डिफरंट फ्रॉम द एक्झम्प्ट सर्व्हिसेस। Although exempt services taxable, government has exempted from the them from GST. While services negative list are not taxable at all. काय म्हटलंय there is no negative list under GST. GST मध्ये negative list कोणतीच नसते। Every supply is liable to the GST. प्रत्येक supply GST साठी liable आहे। Except मध्ये त्यातनं काय काय except केलेलं आहे the supply is defined under Schedule 3 of the GST Act. So Schedule 3 मध्ये जो GST supply दिलेला आहे तो सोडला तर बाकीचं कोणतंच असं हे नाहीये की जो ज्याच्यावरती टॅक्स लागत नाहीये। निगेटिव्ह लिस्ट ऑफ सर्व्हिसेस इज डिफरंट फ्रॉम द एक्झम्प्ट सर्व्हिसेस। सो निगेटिव्ह लिस्ट ऑफ सर्व्हिसेस जे आहेत ते एक्झम्प्ट सर्व्हिसेस पेक्षा वेगळे असतात। ऑल्दो एक्झम्प्ट सर्व्हिसेस आर टॅक्सेबल
कधी कधी एक्झेम सर्व्हिसेस सुद्धा टॅक्सेबल ठरतात. गव्हर्नमेंट हॅज एक्झेम्प्टेड देम फ्रॉम GST व्हाईल सर्व्हिसेस इज निगेटिव्ह लिस्ट आर नॉट टॅक्सेबल ॲट ऑल. बट गव्हर्नमेंट हॅज एक्झेम्प्टेड फ्रॉम देम GST व्हाईल सर्व्हिसेस इन निगेटिव्ह लिस्ट आर नॉट टॅक्सेबल ॲट ऑल. पण ज्या निगेटिव्ह लिस्टमध्ये ज्या सर्व्हिसेस येतात त्या कधीच टॅक्सेबल नसतात. सो ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर ट्रान्झॅक्शन विच शाल बी ट्रीटेड नायदर ॲज अ सप्लाय ऑफ अ गुड्स नॉर अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचं सप्लाय गुड्समध्ये सुद्धा कन्वर्ट इन्क्लूड केला जात नाही आणि सर्व्हिसेसमध्ये सुद्धा त्याचा सप्लाय इन्क्लूड केला जात नाही, मग अशा कोणत्या गोष्टी आहेत? तर त्याच्यामध्ये फर्स्ट, सर्व्हिसेस बाय अन एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑफ ऑर इन रिलेशन टू हिज एम्प्लॉयमेंट. काय म्हटले? सर्व्हिसेस बाय एम्प्लॉई टू द एम्प्लॉयर इन द कोर्स ऑफ रिलेशन टू द एम्प्लॉयमेंट. सो एखाद्या एम्प्लॉयरला जर एम्प्लॉईकडून काहीतरी सर्व्हिसेस मिळत असतील तो तिथे काम करतोय म्हणून, तर अशा ठिकाणी त्याला त्या सर्व्हिस सप्लायला तो सर्व्हिस सप्लाय ऑफ सर्व्हिसेसमध्ये सुद्धा इन्क्लूड होत नाही किंवा सप्लाय ऑफ गुड्समध्ये सुद्धा इन्क्लूड होत नाही. सर्व्हिसेस बाय एनी कोर्ट ऑफ ट्रिब्युनल एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ फॉर द टायमिंग बिंग फोर्स. सो लॉ एखाद्या कोर्टाने जर एखादी सर्व्हिस दिलेली असेल एखाद्या लॉ थ्रू, तर त्याला सुद्धा ती सुद्धा तुमच्या सर्व्हिसेस सप्लाय ऑफ सर्व्हिसेसमध्ये किंवा सप्लाय ऑफ गुड्समध्ये इन्क्लूड होत नाही. थर्ड वन मध्ये ए, द फंक्शन परफॉर्म बाय द मेंबर्स ऑफ पार्लमेंट, मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर, मेंबर ऑफ पंचायत, मेंबर ऑफ म्युनिसिपालिटीज अँड मेंबर ऑफ अदर लोकल अथॉरिटीज. सो मेंबर ऑफ पार्लमेंट, मेंबर ऑफ स्टेट म्हणजे थोडक्यात खासदार, आमदार, त्याच्यानंतर सरपंच, त्याच्यानंतर म्युनिसिपालिटीचे कर्मचारी असतील, सो मेंबर्स असतील. सो या सगळ्यांनी मिळून जर गव्हर्नमेंटसाठी काही परफॉर्म करत असतील, गव्हर्नमेंट वर्कसाठी फंक्शन्स परफॉर्म बाय मेंबर्स, तर ते सुद्धा याच्यात सप्लाय ऑफ गुड्समध्ये किंवा सप्लाय सर्व्हिसेसमध्ये इन्क्लूड होत नाही. तर ड्युटीज परफॉर्म बाय एनी पर्सन हू होल्ड एनी पोस्ट इन पर्स्युअन्स ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन दॅट कॅपॅसिटी. जर एखादे कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन केलेली एखादी गोष्ट जर एखादा पर्सन परफॉर्म करत असेल की ड्युटी म्हणून, तर त्याच्यावरती सुद्धा टॅक्स सर्व्हिसेस टॅक्स किंवा गुड्स टॅक्स लागत नाही. देन द ड्युटीज परफॉर्म बाय एनी पर्सन ऑफ चेअरपर्सन ऑर अ मेंबर ऑफ डायरेक्टर इन अ बॉडी एस्टॅब्लिश बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट ऑर लोकल अथॉरिटी अँड हू इज नॉट डीम्ड ॲज अ एम्प्लॉई बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस क्लॉज. सो एखादी गव्हर्नमेंटने नेमून दिलेली एखादी कमिटी असेल किंवा एखादी बॉडी असेल आणि त्याच्यावरचा जो चेअरपर्सन असेल, तर त्याने जर त्या पर्टिक्युलर बॉडीसाठी किंवा कमिटीसाठी जर एखादा सप्लाय किंवा सर्व्हिसेस देत असेल तर त्याच्यावरती सुद्धा टॅक्स लागत नाही किंवा तो सुद्धा तुमचा सप्लाय ऑफ गुड्स किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिसेसमध्ये इन्क्लूड केला जात नाही ते ट्रान्झॅक्शन. देन सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, ब्युरियल, क्रिमेंटरी अँड मॉर्च्युअरी इन्क्लूड ट्रान्सपोर्टेशन ऑफ द डिसीज. एक मिनिट हा, काय म्हटले? सर्व्हिसेस ऑफ फ्युनरल, ब्युरियल, क्रिमेटोरियम ऑर मॅच्युरिटी इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्टेशन ऑफ द डिसीज. म्हणजे एखादा मृत व्यक्ती असेल तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारं साहित्य किंवा त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे ट्रॅव्हलिंग चार्जेस या सगळ्या गोष्टी याच्यात नाही बसत. देन सेल ऑफ लँड अँड सब्जेक्ट टू क्लॉज बी ऑफ पॅरेग्राफ 5 ऑफ शेड्यूल 2, सेल ऑफ बिल्डिंग. सो शेड्यूल पॅरेग्राफ 5 ऑफ द शेड्यूल 2, शेड्यूल 2 मध्ये म्हटलेल्या पॅरेग्राफ 5 नुसार सेल ऑफ बिल्डिंग किंवा सेल ऑफ लँड जो आहे तो सुद्धा तुमच्या याच्यात बसत नाहीये. देन ऍक्शनेबल क्लेम अदर दॅन लॉटरी बिईंग अ गॅम्बलिंग. सो लॉटरी किंवा गॅम्बलिंग व्यतिरिक्त काही अजून जर क्लेम असतील तर ते सुद्धा तुमचे सर्व्हिसेस किंवा गुड्समध्ये बसत नाहीत. देन पॉवर ऑफ ग्रँट एक्झेम्प्शन. ग्रँट एक्झेम्प्शन कोणते आहेत? तर एक्झेम्प्शन मे बी कंडिशन ऑफ
or absolute. The exemption has been granted absolutely, that is, it is not subjected to any condition or the happening of any event. It is mandatory the government may subject to the following conditions grant exemption for the payment of IGST on interested supply. So grant exemption म्हणजे याच्यावरती कोणत्याही पद्धतीचे प्रकारचे रूल्स किंवा कोणत्याही प्रकारचे कंडिशन याच्यावरती इफेक्ट करत नाहीत असे एक्झेम्पशन्स. त्याच्यामध्ये कोणते आहेत? फर्स्ट एक्झेम्पशन शुड बी इन पब्लिक इंटरेस्ट, द रिकमेंडेशन ऑफ जीएसटी कौन्सिल. सो एक्झेम्पशन शुड बी इन पब्लिक इंटरेस्ट, पब्लिक इंटरेस्ट नुसार जे काही गोष्ट एक्झेम्पशन त्यांनी पब्लिकला अवेलेबल म्हणजे गरज आहे. देन आर रिकमेंडेशन ऑफ जीएसटी कौन्सिल, जीएसटी कौन्सिलने जे रिकमेंड करून दिलेले आहेत बाय वे ऑफ नोटिफिकेशन. ऍब्सोल्यूट कंडिशन, कंडिशनल एक्झेम्पशन, द एक्झेम्पशन बाय वे ऑफ स्पेशल ऑर्डर सिटिंग सर्कमस्टान्सेस विच आर ऑफ स्पेशल नेचर. गव्हर्नमेंट कॅन इश्यू द सर्क्युलर ऑर इन्सर्ट एक्सप्लेनेशन विच विल बी रेट्रोस्पेक्टिव्ह. However, this has to be issued within 1 year or issue of original notification. Okay, understanding of IGST mechanism. Central government would levy IGST commutative the rate of CGST and SGST on all interstate transaction of taxable goods and services with appropriate provision. आता याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन, याच्यामध्ये इकडे दिसतं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. If dealer business is supplying goods or services in other state, then he will collect IGST. जर मी सांगितल्याप्रमाणे काय म्हणतोय, जर तुम्ही सप्लाय एक स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये देत आहात त्यावेळेस कोणता जीएसटी कलेक्ट केला जातो, तर आयजीएसटी, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. दिस ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन अँड द रेट ऑफ आयजीएसटी विल बी कंबाईन रेट ऑफ एसजीएसटी अँड सीजीएसटी. से इफ द रेट ऑफ एसजीएसटी इज 6% अँड सीजीएसटी इज 6%, देन द रेट ऑफ आयजीएसटी विल बी 12%. ओके, आता इथे बघा एक प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला, फोर्थ नंबर. मिस्टर सुरेश मॅन्युफॅक्चरर 1800 लिटर्स फिनिश प्रोडक्ट्स सोल्ड ऍट प्राइस ₹10 पर लिटर ऑफ ऍज फॉलोज. गुड सोल्ड विदिन स्टेट 800 लिटर्स अँड गुड सोल्ड इंटर स्टेट 1000 लिटर्स. फर्दर आय जी सी जी एस टी अँड एजीएसटी रेट ऑन द फिनिश प्रोडक्ट डिलर इज 6% अँड 6% रिस्पेक्टिवली. फर्दर आयजीएसटी रेट इज 12% कम्युनिटी टॅक्स लायबिलिटी ऑफ एजीएसटी अँड सीजीएसटी टू बी पेड आफ्टर टॅक्स क्रेडिट. क्वांटिटी किती सोल्ड केलेली आहे 8000 आणि 1000. प्राइस पर युनिट काय आहे 10 रुपीज. व्हॅल्यू ऑफ गुड सप्लाय कितीचा सेल्स विदिन स्टेट कितीचं सप्लाय केलेले 8000 आणि इंटरस्टेट 10000. टोटल 18000 त्यांनी काय केलं सेल केलं. टॅक्स अमाऊंट सीजीएसटी किती लागेल 6%, एसजीएसटी किती लागेल 6%. सो इंटरस्टेटमध्ये हे दोनच लागतील आणि सॉरी इंटरस्टेटमध्ये आणि इंटरस्टेटमध्ये आयजीएसटी लागेल 12% डायरेक्टली. सो 6% 6% 12%. मग टोटल त्याची टोटल टॅक्स कलेक्टेड अँड पेबल किती आहे 2160 टोटल टॅक्स. ओके, सो बाकीचा जो राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात, आता आपण इथे थांबूयात. ओके वैभवी. हा सर, ठीक आहे, चालेल.